माणूस किती किमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते, तो इतरांना कशी वागणूक देतो यावरून त्याची किंमत ठरते. असंच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे पदवीधर शिक्षक चंद्रकांत कृष्णराव परब. सामान्य घरात जन्मलेलं हे दिलखुलास व्यक्तिमत्व. इंदोर इथं त्यांचा जन्म झाला. कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. चौथी पर्यंतचं शिक्षण त्यांनी कुडाळ नेरूर, दहावी पर्यंत माडखोल, तर बारावीचं आरबीडीत पूर्ण केलं. मिठबाव इथं त्यांनी डीएड पर्यंत शिक्षण घेत बीए बीएड पदवीही प्राप्त केली. त्यांनी चौकुळ सारख्या अतिदुर्गम भागातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं कार्य सुरू केलं. शिक्षकी पेशाचा श्री गणेशा त्यांनी या शाळेतून केला. यानंतर आंबोली, सातोळी पावळाट, देवगड पापर्डे, सावरवाड आदी शाळांमध्ये त्यांनी विद्यादानाचं काम केलं. लहानपणापासून ज्यावेळी माझं शिक्षण नेरूर विद्यामंदिर या ठिकाणी झालं, तिथून थोडं चौथीपर्यंत झालं आणि पाचवीपासून ते दहावीपर्यंत धवडकी या ठिकाणी झालं. मूळ घर माझं धवडकी आहे आणि तिथून माझं शिक्षण पूर्ण झालं. नंतर मी सावंतवाडीला शहरामध्ये 11वी ते 12वी हे मी पूर्ण केलं आणि नंतर माझेच वडिलांनी असं म्हणालं की तू डीएडला जा. डीएडला गेल्यानंतर माझा नंबर लागला देवगडमध्ये मिठबावला आणि त्या ठिकाणी माझी 2 वर्ष पूर्ण केली आणि माझं डीएड पूर्ण झालं. आणि त्यानंतर 0 बजेट आल्यानंतर आम्ही 3.5 वर्ष आम्ही घरीच बसलो आणि नंतर ज्यावेळेस हे झालं, ओपन झालं, ते सुरुवातीला माझी नोकरीची तारीख चौकुळ केगदवाडी. त्यानंतर हळूहळू मी आंबोलीला आलो. आंबोली गावठण शाळा माझी होती, तिथे 4 वर्ष काढली. तसंच सातोळी या ठिकाणी माझी 4 वर्ष काढली आणि तिथून मला पदवीधर म्हणून माझी नेमणूक देवगड तालुक्यामध्ये झाली, ते केंद्र शाळा पापर्डे या ठिकाणी. इथे माझी 4 वर्ष काढली आणि जसे तिथे 4 वर्ष काढली पण माझं कुटुंब गावाकडे, मी एकटा तिकडे, मला ते जमेना. मग तसंच मी माझी बदली सांगली सावरवाड येथे झालेली आहे आणि त्या ठिकाणी मला 11 वर्ष पूर्ण झाली आणि आज मी त्या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे. परब सरांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरापर्यंत क्रीडा स्पर्धा, इतिहास, मराठी, गणित अध्यापन, सुंदर हस्ताक्षर, उत्कृष्ट फलक लेखन, सुलेखन सराव वर्ग, विविधांगी ज्ञानार्जन तर ब्रेन डेव्हलपमेंट सारख्या परीक्षेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केलंय. आजच्या क्षणाबद्दल सांगण्यासारखं म्हणजे जी आपण मुलं घडवतो तो एक आमचा आधारस्तंभ आहे. त्या मुलांच्या ह्याच्यावर आम्ही जे जीवन जगत होतो. एक मला मुद्दाम सांगण्यासारखं आहे की एक माझा ह्या 2-3 वर्षापूर्वीचा एक पहिलीतला मुलगा पारस देवदास दळवी हा विद्यार्थी ज्यावेळी मी दाखल केला त्यावेळी तो माझ्यासोबत असाच राहत होता आणि त्याने मला खरोखरच मला माझ्या जवळीक राहून अभ्यासाबद्दल शंका आपल्या विचारत होता आणि त्याचं ज्ञान एवढं होतं. ते ज्ञान मी हे करून त्यांना, त्यांच्या आईवडिलांना भेटलो आणि सांगितलं याला ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये बसवायचं आहे, मला तुमचं काय मत आहे? तुम्हाला बसवा तुम्ही, आम्हाला त्याच्यातलं काय माहिती नाही, तर तुम्ही बसवू शकता. तर मग बसवलं तर त्या पहिलीमध्ये त्याने ब्रेन डेव्हलपमेंटे राज्यामध्ये 49वा नंबर त्याने मिळवून दिला. खूप जिल्ह्यात तो पहिला आला आणि सगळ्या गावातील लोकांना खूप आनंद झाला. हे त्याचं कौतुकही केलेलं. अशा पद्धतीने तो मुलगा परत दुसरीमध्ये तो तसा 34वा नंबर आला आणि काल तो तिसरीमध्ये त्याने दुसरा क्रमांक, महाराष्ट्र राज्यामध्ये दुसरा क्रमांक मिळवलेला आहे. अशा पद्धतीने आम्ही मुलं घडवलेलं आहोत. शैक्षणिक उठावाच्या माध्यमातून शालेय भौतिक सुविधा परिपूर्ण करण्यासाठी ते सदैव अग्रेसर होते. ज्यावेळी मी देवगडला होतो, देवगडला ज्यावेळी मी माझी नेमणूक झाली केंद्र शाळेमध्ये, त्यावेळी जी शाळा बघितली
तर एकदम अशी स्मशान भूमी कशी मला वाटली. मला ते त्या ठिकाणी केंद्रप्रमुख बापट मॅडम होत्या. सर, आतापर्यंत हे सगळं या ठिकाणी लेडीज काम होतं, आता तुम्ही आलात, याला मूर्ती रूपात तुम्ही आणायचं आहे. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. आणि मूर्ती रूपात आणण्यासाठी लोक वर्गणी जमा करून त्या ठिकाणी मी शाळा रंगवण्याचं काम केलं, कंपाऊंड घालण्याचं काम होतं लोक वर्गणीमार्फत. त्या ठिकाणी कंपाऊंड झालं तसं आणि ती सर्व शिक्षामध्ये शाळा इमारत आम्ही स्लॅबची मंजूर करून घेतली आणि त्या ठिकाणी दुमधली स्लॅबची इमारत करून घेतलेली आहे. तसं आमचं त्या ठिकाणी चांगलं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यांच्या या कामामध्ये त्यांची पत्नी चैताली, मुलगी प्राजक्ता, प्रांती, मुलगा बाबूराव यांचंही मोलाचं सहकार्य लाभलंय. घर शेती सांभाळून त्यांनी पित्यादानाचं काम अविरतपणे सांभाळलं. मुलगा मुलगी असा भेद न करता सर्वांना चांगलं शिक्षण ते देत आहे. तर कसं आहे, घर सांभाळून शाळाही सांभाळलेली आहे. माझ्या कुटुंबात 7 माणसं आहेत सध्या. एकटा कमवता 7 माणसं आहेत. शेती करायची आणि तसंच माझी शाळा सुद्धा सांभाळायची. शाळेमध्ये कधी वेळ झाला असं मला कधी आठवत नाही. जर आपण शेतीचं काम असेल तर सरळ 2 दिवस रजा घ्यायची आणि ते काम करायचं. अशा पद्धतीने मी घरची कामं करून माझा व्यवसाय सांभाळलेला आहे. परब सर हे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून परिचित आहेत. आज त्यांचे विद्यार्थी शिक्षिकी पेशात असून आपण सरांचे विद्यार्थी असल्याचं ते आवर्जून सांगतात. म्हणजे पहिल्यापासून आपण ऐकलंय की साधी राखणी आणि उच्च विचार, सरांचं सुद्धा अगदी तसंच आहे की अगदी साधी राखणी आणि त्यांच्या कामाच्या बाबतीत जर म्हणाल तर काम इतकं अचूक असायचं त्यांचं आणि त्यांच्या कामाचा वेग जर पाहिला तर आम्ही त्यांचे विद्यार्थी असून किंवा आम्ही त्यांच्या मुलाच्या वयाचे असून सुद्धा त्यांच्या प्रत्येक कामाचा वेग जो आहे तो अतिशय चांगला आणि तितकाच चांगला असायचा. कामाचा जो आउटपुट असायचा ते नेहमी चांगलं असायचं. आज त्यांना तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम विचारा, शैक्षणिक जे असेल, लगेच तुम्हाला ते सोल्युशन देतील. मग अगदी मुलांच्या दैनंदिन अभ्यासाच्या बाबतीत असेल किंवा शालेय कामकाजाबाबतीत असेल, काही असेल, अगदी सरांकडे त्याचं अचूक उत्तर असायचं. आणि कदाचित याच त्यांच्या मार्गदर्शनाला आम्ही यापुढे मुकणार आहोत. त्यांनी जे काम केलेलं आहे ते अतिशय आदर्शवत आहे आणि राहणीमान जर म्हणाल तर अगदीच साधी आणि सिम्पल होती त्यांची. सरांची समाजाशी आपुलकीची नाळ जोडलेली असून ते नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असतात. खरं तर आज जे उद्या 30 सप्टेंबर रोजी 2020 रोजी नियमित सेवा वयोनुसार वयोमानानुसार सर निवृत्त होत आहेत. खरोखर एक दुःखाची गोष्ट आहे. परंतु सर जे आहेत नेहमी हसतमुख, विद्यार्थीप्रिय, समाजप्रिय असे म्हणजे नेहमी उत्साहवर्धक असणारे, उमेदपूर्वक असणारे असे शिक्षक निवृत्त होताना अतिशय दुःख होत आहे. परंतु त्यांची ही जी सेवा आहे शासन निर्णयाप्रमाणे त्यांना ही या सेवेतनं ते निवृत्त होत आहेत. आम्हाला अतिशय दुःखही होत आहे की अशा या समाजप्रिय, नेहमी उत्साह असणारे असे हे विद्यार्थीप्रिय, समाजप्रिय आणि नेहमी चतुर असे अध्यापनामध्ये सुद्धा हुशारीने आणि हजरजबाबीपणे काम करणारे शिक्षक, त्यांचा मला खूप अतिशय असा आनंद होत आहे की ते या कार्यामध्ये, त्यांनी अशा या महान कार्यामध्ये, समाज कार्यामध्ये, अध्यापनाच्या कार्यामध्ये त्यांनी एक उल्लेखनीय असं काम केलेलं आहे. या संदर्भात आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान वाटत आहे. सरांना मी या ठिकाणी मनोमनी शुभेच्छा देत आहे. कारण त्यांचं हे भविष्यकालीन जे पुढचं भविष्य आहे, त्यांचं जे आरोग्य आहे हे अतिशय फलदायी लावो. कोरोनाच्या काळामध्ये, या लॉकडाऊनच्या काळामध्ये, धकाधकीच्या काळामध्ये हे अतिशय सध्या हे चाललेलं वातावरण आहे. ईश्वरचरणी त्यांचं आरोग्य, त्यांची सहपत्नी, त्यांचं जे कुटुंब आहे, या कुटुंबांना माझ्याकडनं मनोभावे मनपूर्वक अशा मनस्वी शुभेच्छा देतो. आणि ईश्वर त्यांच्या ज्या काही सगळ्या इच्छा असतील, आकांक्षा असतील, ज्या काही त्यांच्या काही भविष्यातील ज्या काही संकल्पना असतील ते परमेश्वराच्या कृपेने त्यांचं सगळं पूर्ण करू अशी मी त्यांना ईश्वरचरणी त्यांना मी माझी मनोगत व्यक्त करतो. क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांसह शैक्षणिक सामाजिक उपक्रम पालकांच्या सहकार्यातून राबवले. अतिदुर्गम भागात देखील त्यांनी अगदी खुबीनं आणि आपल्या कौशल्यानं ते यशस्वी करून दाखवले. ज्या केंद्रातील सावरवाडचे पदवीधर शिक्षक चंद्रकांत परब त्या सेवानिवृत्त होत आहे,
म्हणजे आमची मुख्याध्यापक सभा होती आणि त्यामध्ये छोटासा हा कार्यक्रम आम्ही त्यांचा संपन्न केला. त्यांची सेवा 31 वर्ष झाली आणि चौकूपासून देवगड, आंबोली आणि सावरवाड अशी 31 वर्ष त्यांनी चांगल्या प्रकारे सेवा करून हे शिक्षणाचं पवित्र ज्ञानाचं कार्य त्यांनी उत्तम प्रकारे पार केलं. त्यांचे बरीचशी मुलं चांगल्या चांगल्या हुद्द्यावर आहेत आणि नोकरीबरोबर सामाजिक कार्य हा त्यांचा वसा आहे आणि त्यांनी अनेक सामाजिक कार्यात चांगला सहभाग घेतला. त्यांचं पुढील आयुष्य आहे अगदी सुख समृद्धीने जावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. माझे हायस्कूलपासून ते वर्गमित्र आहेत आणि चौकूळपासून आम्ही दोघांनीही सुरुवात केली चौकूळ या गावात आणि आजपर्यंत इथे सो आमचा एकाच केंद्रामध्ये मी केंद्रप्रमुख आहे आणि ते पदवीधर शिक्षक आहे. आम्ही मित्रत्वाचं नातं स्वतः तसंच जपलेलं आहे. असे खूप प्रसंग आहेत परंतु चौकूळला क्रीडा स्पर्धा असू दे किंवा आमचं संमेलन असू दे एकत्र बसून अनेक विषयावर चर्चा करणं आणि चौकूसारख्या दुर्गम भागामध्ये त्यावेळी म्हणजे अगदी हसहसत काम करणं आणि ते कसं करायचं हे त्यांच्याकडून मी शिकलो. परत सर म्हणजे कोणाचाही प्रसंग असो किंवा कोणाचाही कार्यक्रम असो परब सर प्रथम तिथे असायचे. कोणाचं काय घडलं असेल तर परब सर सर्वात प्रथम पुढे असाय. आम्ही जरी मागे असायचो परंतु त्यांचं पुढे असण्याचा तो त्यांचा जो हे आहे गुण आहे तो मला अतिशय त्यांचा भाव. त्यांना शुभेच्छा तर आहेतच कारण काय त्यांची एक मुलगी डॉक्टरेट होण्यासाठी परदेशात आहे म्हणजे त्यांचं भावी आयुष्य म्हणजे त्यांनी जे काम केलेलं आहे या कार्याची पोतपोती त्यांना त्यांच्या मुलांकडून मिळत आहे आणि त्यांना माझ्याकडूनही खूप हार्दिक शुभेच्छा. मी त्यांच्या कुटुंबासोबत नियमित असणार आहे आणि त्यांच्या कुटुंबांना आणि त्यांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. शालेय सहकाऱ्यांना देखील ते आपल्या कुटुंबियाप्रमाणे वागणूक देत. परब सरांबद्दल बोलायचं म्हणजे ते मी ज्यावेळी पदवीधर शिक्षिका म्हणू लागले ते माझे सहकारी शिक्षक होते. सरांबद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे. प्रथम सांगते की त्यांचा जो जन्म झाला आहे तो म्हणजे शिक्षक दिनाच्या दिवशी 5 सप्टेंबरच्या दिवशी झाला. ते खऱ्या अर्थाने खरंच काळाचे शिक्षक मानले मानू आपण सगळेजणं. आणि म्हणायचं म्हणजे ते त्यांच्याकडचा जो गुण होता तो म्हणजे विद्यार्थीप्रिय, हसरं व्यक्तिमत्व, समाजभिमुख इत्यादी हे जे सगळे गुण आहेत ते सरांना लागू आहेत. त्यांच्याबद्दलचा माझा अनुभव सांगायचं म्हणजे मी ज्यावेळी 5 वर्ष त्यांच्याबरोबर राहिले तसंच आम्हाला सगळ्यांना मुलीप्रमाणे वागणूक दिली. विद्यार्थ्यांपासून तर आम्हा सर्व सहकारी शिक्षकांबद्दल त्यांनी आम्हाला चांगली वागणूक अशी दिली. त्याचबरोबर जे मला वडील नाही आहेत पण वडिलांचं जे प्रेम आहे ते सर्व प्रेम मला सरांमुळे लाभलं. त्यांच्या आणि एक सांगायचं म्हणजे सरांनी कधीच भेदभाव केला नाही, मुलगी आणि मुलगा असा कधीच भेदभाव केला नाही. त्यांची जी मुलगी आहे ती आता डॉक्टरेट परीक्षेसाठी गेलेली आहे म्हणजे मुलापेक्षा जास्त प्रेम मुलीवर केलेलं आहे. त्यांना या सगळ्या भावी वाटचालीसबद्दल मी त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचे आणि भरभरेटीचे जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. कोणतंही काम करण्यात त्यांचा पुढाकार असायचा. विद्यार्थी, कर्मचारी, सहकारी शिक्षकांशी ते आपुलकीनं वागत. आमच्या मी ज्यावेळी मुख्याध्यापक म्हणून सावरवाड शाळेत हजर झाले त्यावेळी पदवीधर शिक्षक म्हणून परब सर कार्यरत होते. त्यांनी मला उत्कृष्ट सहकार्य केलं. ज्या ज्यावेळी मला गरज पडेल की एक फर्स्ट असिस्टंट म्हणून त्यांनी जी आपली भूमिका होती ती अतिशय उत्कृष्टपणे सादर केली. दुसरं म्हणजे मुख्याध्यापकाला ज्या ज्या गोष्टींची गरज असते की शाळा सांभाळताना किंवा शाळा व्यवस्थापन समिती, गावातील लोकांना हाताळताना, पालकांच्या संपर्कासाठी किंवा शैक्षणिक उठाव किंवा शाळेबद्दल जे जे काय शाळेला उत्कर्षाप्रती नेण्यासाठी जे जे काय करायचं होतं त्या सर्वात परब सरांचा मोलाचा वाटा होता आणि सर्वात पुढे असायचे. आम्हाला सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी प्रत्येक वेळी अगदी म्हणजे अतिशय छोट्यात छोटी गोष्ट म्हणजे एखाद वेळी गरज पडली तर झाडू घेऊन कचरा काढण्याची सुद्धा त्यांची तयारी असायची. शाळेच्या प्रत्येक गरजा की मुलांसाठी जे पाणी प्यायचं असतं तर ह्या पाण्याची टाकीची स्वच्छता हे सुद्धा ते स्वतः जातीने लक्ष करून देऊन करायचे आणि स्वतः आत उतरून ते धुवून स्वच्छ पण करायचे. म्हणजे ते कधीही कुणावर अवलंबून राहिलं नाही किंवा हे माझं काम नाही असं त्यांनी कधीच म्हटलं नाही की माझी शाळा आहे आणि ते काम तुझं माझं नाही, मुख्याध्यापकांचं काम किंवा मुख्याध्यापकांनी काहीतरी आपल्याला सांगितलं पाहिजे आणि मगच मी करणार असं त्यांनी कधीही विचार केला नाही.
तर त्यांनी स्वतः मुख्याध्यापक असल्यासारखे आपल्या शाळेला सहकार्य केलेले आहे. त्यांची भविष्यातील भविष्यातील वाटचाल ही सुखसमृद्धीची जावो, त्यांना बळ येवो. जसे ते आत्ता उत्साही आहेत तोच उत्साह त्यांचा त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी लागो असे मी त्यांना ईश्वरचरणी शुभेच्छा देते. भविष्याच्या मातीनं आपल्याला घडवलं त्या शेतात राबण्याचा त्यांचा मानस आहे. याचबरोबर शैक्षणिक सामाजिक कार्य देखील जपणार असल्याचं ते आवर्जून सांगतात. तर ज्यांच्यामुळे ते घडले त्यांचे ऋण देखील त्यांनी व्यक्त केले. भविष्याचं सांगायचं झालं तर आता पुढे शेतीच हा आम्हाला पर्याय आहे. आम्ही डोंगर भागात राहणारे आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही आमची शेती आहे, भरपूर शेती आहे. पण शेती केल्याशिवाय आपला पुढे व्यायाम म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचे कामं केली तर आपला उदरनिर्वाह होणार आहे याच्यावरच आम्ही भर जास्त देणार. आत्ताच्या ऋण माझे व्यक्त करायचे झाले तर या ठिकाणी मी ज्या ज्या शाळेत गेलो आणि ज्या ज्या शाळेत गेल्या त्या ठिकाणी जे मला मुख्याध्यापक सापडलेले आहेत त्यांचेच मला ऋण व्यक्त करावे लागतील. तसेच मला केंद्रप्रमुख ते माझेच मित्र आहेत आणि ते केंद्रप्रमुख आहेत आणि त्यांचेसुद्धा मी ऋण व्यक्त करू शकतो. अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या पुढील जीवनास टीम सिंधुदुर्ग लाईव्हच्या मनपूर्वक शुभेच्छा. पदवीधर शिक्षक श्री चंद्रकांत कृष्णराव परब यांना पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री सिद्धांत परब, प्रोप्रायटर SP कन्स्ट्रक्शन. पदवीधर शिक्षक श्री चंद्रकांत कृष्णराव परब यांना पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री समीर पांडुरंग जाधव, प्राथमिक शिक्षक सांगली कुरकुट.